स्पेशल विजा ओपन करपा जाय जातून ट्युरिस्ट विजा ओपन जावना फॉर कमींग इन टू गोवा ट्युरिस्ट विजा सो आतां रशिया आनी सी आय कंट्री ते इंडियन ट्युरिस्ट ते अलाव करता ऑन सिमिलर लायन गोवा ट्युरिस्ट ते शूड अलाव कमींग इन टू गोवा ऑन सिमिलर लायन आनी स्पेशल ते चार्टर फ्लायट्स जे आसता वीथ अ स्पेशल लँडींग परमीट ते शूड अलाव गोवा स्पेसिफीक टू स्टार्ट विथ आनी मेन म्हणजे कितें आतां तेंच्यान अनावंस करपाक जाय सो विजा ओपन केले तर ट्युरिस्ट वील स्टार्ट बुकींग इट आनी इफ थिंग्स गोज बॅड दे कॅन गो बॅक इन टू लॉकडावन हांव एवरी टायम अशें म्हणटा देर शूड बी हॅमर अँड डान्स पॉलिसी वेन आमचे ऑलरेडी पॉझिटिव्हिटी रेट बिलो 5% आसा आनी इवन एज फार एज अ डॉमेस्टीक ट्युरिस्टूय येता सो आय थिंक फॉर सपोर्टींग द गोवन इंडस्ट्री सो द लॉट ऑफ स्मॉल हॉटेल्स डिपेंड ऑन द वॉट यू कॉल ऑन द चार्टर ऑपरेशन मिन्स द चार्टर ट्युरिस्टर जे येता फॉरेन ट्युरिस्ट येता फॉर दॅट पर्पज गोवा गव्हर्मेंट शूड इनिशिएट टॉक्स विथ MHA एन्ड विच युअर मिनिस्ट्री रिक्वायर्ड टू आमी पयर भाऊकूय मेळिल्ले मिनिस्टर एका टू ट्युरिझम मिनिस्टर टू रिक्वेस्ट देम सो अगेन देर वॉज वन मोर रिक्वेस्ट फ्रॉम विथ द चार्टर ऑपरेटर्स रिक्वेस्ट टू CM टू टॉक टू मिनिस्ट्री कन्सर्न एन्ड ट्राय टू ओपन अप द चॅनल फॉर चार्टर ट्युरिझम टू गोवा एन्ड विथ वी थिंग्स आर द CM एज अश्युअर्ड दॅट ही वील ट्राय इज बेस्ट टू इनिशिएट दीस थिंग सो अवर थिंग इज दॅट मी चालू करात आतां बिकॉज अनलेस यू स्टार्ट यू कॅन स्टार्ट टेकिंग बुकिंग्स अप आतां चालू केल्या जाल्यार ऑक्टोबर नोव्हेंबरान टुरिस्ट फॉरेन टुरिस्ट येवं शकता आनी बाकीच्या कंट्रीन ऑलरेडी चालू केला लायक इजिप्टान चालू केला द रशियन पीपल आर गोईंग फ्रॉम दॅट माले चालू आसा सो सिमिलर लायन अप आय थिंक हाय टायम बी गोवा स्टार्ट इंटरनॅशनल आमी स्पेसिफिकली रशिया आनी CIS सांगला बिकॉज दॅट वील बी इझियर टू स्टार्ट इट बिकॉज दे आर ऑलरेडी टेकिंग इंडियन टुरिस्ट आर गोईंग दॅट सो सिमिलरली द टुरिस्ट कॅन कम सिमिलरली UK ऑल्सो कॅन कम इन पोलंड दॅट कॅन बी टेकन कॉल एज अ हाव द थिंग्स पॅन अप जे कंट्रीन इंडियन टुरिस्ट आला ते देश ओपन अप इमिजिएटली आणि आमचं मेन मार्केट राईट नाव इज रशिया अँड CIS सो कंट्री सो ते केल्या जाल्यार इट वील हेल्प बिग वे टुरिझम इंडस्ट्री इन गोवा आणि किती असं अनलेस दे अलाव अस टू डू बिझनेस द थिंग्स कॅनॉट इम्प्रूव्ह अँड गोवन्स स्मॉलेस्ट ऑफ गोवन्स आर बीन इफेक्टेड एज यू ऑल ऑफ अवेअर विथ द टुरिझम ॲट नॉट ओपनिंग ऑल व्हर्टिकल्स ऑफ टुरिझम आर नॉट ओपन सो अनलेस दॅट ओपन्स द इंडस्ट्री कॅनॉट स्टार्ट पॉझिटिव्हली सो वन रिक्वेस्ट वॉज वी हॅव अ जॉईंट रिप्रेझेंटेशन डन विथ BTAG CCI अँड थिंक बॉडी अँड विथ द चार्टर ऑपरेटर्स कमिंग इन रिक्वेस्टिंग गव्हर्नमेंट टू लुक पॉझिटिव्हली टुवर्ड्स द ओपनिंग ऑफ द इंडस्ट्री सिच्युएशन इंडस्ट्री इज क्वाईट इन बॅड शेप आज ऑल यू अवेअर ऑफ ओनली द स्टार हॉटेल विच आर डुईंग द ऑक्युपन्सी इज नाव 25-30% एवरेज ऑक्युपन्सी वीकेंड्स आर गुड बट वी आर ऑप्टिमिस्टिक वे थिंग्स आर ओपन अप द थिंग्स विल इम्प्रूव्ह बिकॉज राईट नाव एज आय टोल आय वी हॅव ऑलवेज बीन टेलिंग दस ओनली 1400 हॉटेल्स ऑड आर ओपन बॅलन्स 2100 ऑड हॉटेल आउट ऑफ 3500 रजिस्टर्ड हॉटेल आर नॉट एट ओपन सो फॉर दॅट वी रिक्वायर सपोर्ट फ्रॉम ऑल द व्हर्टिकल्स ऑफ द इंडस्ट्री टू स्टार्ट सो आय थिंक इफ दॅट स्टार्ट आय थिंक द गोवा इकॉनॉमी वील स्टार्ट रिवायविंग अँड एज यू ऑल अवेअर गोवा इकॉनॉमी डिपेंड्स ऑन टुरिझम ऑलमोस्ट 140,000 डायरेक्टली इनडायरेक्टली इन्वॉल्व दॅट मीन्स वी आर टॉकिंग अबाउट 6 lakh प्लस people, families involved in with tourism. So looking into all those things, I think it's high time that, you know, we start opening up other verticals also. Because with that, shacks will be help. Their taxi will revive. All allied businesses will revive. Then your water sports, everything, once this monsoon opens, that will revive. So with all this thing, all vertical will open. Of course, domestic tourists is there. But for that also, we'll require more things to attract the domestic tourists also. Because unless we project that we are safe, it will come. So we have requested Goa to put up the boards everywhere for the safety norms, which the government is working on. And with all present protocol, wherein without testing you cannot come into Goa, or without double vaccine you cannot come into Goa, I think we are in the gradually. So what we are talking is sustainable tourism. So once tourism starts, that should not be layback. It should continuously open up. Thank you. ही मिटींग कित्याक झाली सगळे मेजर टूर ऑपरेटर्स पळय आसा आनी चार्टर हँडलींग एजंट्स ते CM-ाक मेळूंक जाल्लेले कित्याक मेळपाक जाल्लेले कळपाक प्रोटोकॉल कितें पळय तो आतां दोन गोश्टी आहा एक आहा हेल्थ अँड सेफ्टी दुसरी आहा टुरिझम अँड प्रॉस्पॅरिटी ह्यो दोनूय बरे भाशेन पळोवंक जाय आमी
हेल्थ एंड सेफ्टी म्हणटा पळय ती प्रत्येक स्टेटाक एक प्रोटोकॉल आसता. प्रोटोकॉल म्हणजे वॉट डूज अँड डोंट्स म्हणटा पळय तशें ते सारके गव्हर्मेंटाचे घेवन हे टूर ऑपरेटर्स कोण भायल्या गांवांनी आहात तांकां दिवपाक जाय. वॅक्सिनेशन सर्टिफिकेट जाय वा तुका कोवीड नेगेटीव सर्टिफिकेट जाय वा कितें जाय पळय ते भाशेन थोडे करून येवपाचे ते तो एक एस्पेक्ट. मागीर हांगा पावले म्हणटूच दर इज अनदर सेफ्टी एस्पेक्ट इन द हॉटेल्स ऑल्सो तोय पळोवंक जाय. द डिस्टन्सींग म्हणजे नॉट ओवर क्राउडींग इच वन हॅज टू प्ले इज रोल एन इच वन हॅज टू प्ले इज पार्ट. एज फार एज अदर थिंग्स फ्रॉम द गव्हर्मेंट इज कन्सर्न आतां मेन फॉरेन टूअर ऑपरेटर्स येतले जाल्यार चालू करतले जाल्यार ऑर इफ वी वी हॅव टू ब्रींग ट्युरिस्ट फ्रॉम एब्रॉड विजा इज द फस्ट इशू. आतां विजा वेरियस वेगळे वेगळे ताका प्रोटोकॉल्स आसात विजाकूय. आतां विजा आमी इंडियान अजुनी सुरवात करूंक ना. इमर्जन्सी विजा दितात तुका फॉर स्टुडंट्स मॅडिकल पर्पसीस वो वंदे भारत ते टेम्पररी विजास. आतां आमच्या आमी तांकां मागणें आमचें कितें आतां फुडें तुमच्या मनान कितें आसा तें आमकां सांगीत जाल्यार आमी ते टूर ऑपरेटर्स भायर आहात वी कॅन टॅल दॅम तांकां सांगपाक जाता अशें अशें आसा त्या प्रमाणे ते प्रिपेर करतले. आतां विजा इशू करपाक जाले जाल्यार म्हाका दिसता 2-3 म्हयने तरी लागतले. तुमी एक प्रिपेरेशन एयरक्राफ्ट हाडपाक जाय टू ह्या मार्केटान घालपाक जाय बुकींग घेवपाक जाय आनी तांकां हांगा पावोवपाक जाय. आतां एनावन्स करीत जाल्यार कितें आसा पळय तें लोक जो तर तयारेन रावत जाल्यार अदीक फास्ट जातले. एनावन्समेंट जो तर लेट जायत जाल्यार सिजन मीस जातलें. दीस इज द प्रॉब्लम. सो आमी मागूंक नाणें आमकां हें जाय तें ते भाशेन न्ही. आमकां कळपाक जाय द वॉट इज द सिस्टम वॉट इज द गव्हर्मेंट थिंकींग सो दॅट वी कॅन कन्वे दीस टू द अदर टूर ऑपरेटर्स अब्रॉड आनी ते आमी फॉलो करपाक जाय. आतां तांकां आमी सांगलां वेगळे आतां देर इज अ डिफरन्स बिट्वीन जनरल इंटरनॅशनल फ्लायींग एन्ड फ्लायींग इन गोवा. आतां चार्टर्स पळय आसा ते फक्त इंडियेचे चार्टर्स आहात ऑलमोस्ट 100% गोंयाच येता आनी उणें आसता. आतां ही कितें एक मातसो मुवमेंट हो ते एका गांवांसून इंडियेक येतात गोंया येतात आनी गोंयासून परत जातात. रिस्ट्रिक्शन दिवंक जाता. यू कॅनॉट मूव आवट ऑफ द स्टेट ऑफ गोवा. यू कॅन ओन्ली रिमेन इन गोवा दॅट इज पॉसिबल. तें करपाक जाता. दुसरें तांकां पळय कितें सर्टिफिकेशन वा कितें जाय पळय तें हेल्थ एंड सेफ्टी तें चॅक करून तांकां भितर घालपाक जाता. अदरवायज वील बी क्वारंटायन इफ दे डोंट कम. ऑल दीस वॉट एवर द गव्हर्मेंट इज थिंकींग इज टू बी डी एग्रीड एंड द टूर ऑपरेटर्स आर रेडी टू एग्री वीथ दॅट. सो देर इज अ बीग डिफरन्स बिटवीन द शेड्यूल फ्लायट्स एंड चार्टर फ्लायट्स. सो हें गव्हर्मेंटाकूच सांग हें आतां कितें ही एक आतां बाबल म्हूण आसता. सगळीं इंटरनॅशनल फ्लायट्स पळय आतां चालू आसा ताका एअर बाबल फ्रॉम वन कंट्री टू अनदर एन यू गो बॅक. तेच भाशेन एक चार्टर बाबल करूंक जाल्यार तांकां हांगाडून परत व्हरपाक जातलो. आनी हें सगलें मॉनिटर करपाचें आनी टूर ऑपरेटर रिप्रेजेंटेटीव आयल्ले ते सगल्यांनी सांगलां कितें प्रॉब्लम जाय जाल्यार कितें जाय जाल्यार वी कॅन स्टॉप एट एनी मोमेंट. हो कॉन्ट्रेक्ट कसो न्ही गॉड फॉरबीड इन्फेक्शन जालें जाल्यार खंयचें तरी आमचें तांकां तांचें आमकां कोणाक तरी जालें जाल्यार आसा वी कॅन स्टॉप दीस मुवमेंट एनी टायम. इट इज व्हेरी इजी टू स्टॉप द मुवमेंट. विजा इशू करपाचें बंद केलें म्हणटा सगल्यांत बंद जालें. आतां तुमी पयशेच जाल्यार मुवमेंट गोंयांत कमेस जालो म्हणजे डॉमेस्टीक मुवमेंट कमेस जालो. ते गाडयांनी येतात आनी रावतात सगल्यान. आतां खंय रावतात कारण तुमी सांगतले हॉटेलां बिटेलां बंद आसा अजुनी सुरवात जावंक ना थोडी आसा पूण आतां लोकांनी कितें केलां ते येतात आतां फॅमिलीक घेवन आयल्या ते हांगा सिटीनी रावचे भाशे फुगार जावन फ्लॅटांनी ते हांगा घरां हायर करतात आनी हांगा रावतात नो प्रॉब्लम वीथ दॅट. सो मुवमेंट कमेस जालो. आतां इफ यू गो टू से रेस्टॉरंट्स आर ऑलरेडी गॅटींग फिल्ड अप. बरे भाशेन आमी दोतोर हें हेल्थ एंड हेल्थ आमी प्रिकॉशन घेवन करीत जाल्यार म्हाका दिसता सगळें सारकें जातलें. बट मेन थींग इज दीस दे आर रेडी टू स्टॉप द मुवमेंट ऑफ गव्हर्मेंट टेल देम टू स्टॉप बिकॉज ह्युमन लायफ इज मोर इम्पॉर्टंट दॅन इकॉनॉमीक गेम्स. दीस इज वॉट वी हॅव टोल द गव्हर्मेंट ऑल्सो एंड दे आर वेरी हॅपी दॅट वी आर थिंकींग इन दीस लायन. ओके पूण थर्ड वेव्हाचेर बी कितें अशें ना थर्ड वेव्हार कांय ना. आतां कितें जालें थर्ड वेव्ह कॉशन आसलेलें म्हाका दिसता देखून तें थर्ड वेव्ह जावंक ना. आमी जो तर पयलें दिल सोडलेलें जाल्यार आमी जो तर दिल रावल्लें जाल्यार आनी आमी जो तर हें एक्सटेंशन करूंक नाहलेलें आमचें रिस्ट्रिक्शन जो चालू आहा ती फुडें व्हरूंक नाहलेल्या प्रॉब्लम जावंक शकतालो. आमी सगळें रावले म्हूण सारके जाग्यार रावले म्हूण सगळें
so far it has not hit. But all over other places also we have seen it is not hit. But let us pray that, you know, such things don't happen. आता तुम्ही पैसे झाले फुटबॉल गेमी कॉमर्स झाले इंग्लंडचे हे पळतात इंग्लिश कप कॉमर्स झाला पळते लीग स्टेडियम भरून वाजतात स्टेडियम भरून वाजतात 40,000-50,000 लोक पण हांगा तसे जावना आणि तसे जावपाक दिवंक जायना प्रत्येक रिस्क खंय पण दे दे नो बेटर वॉट इज गूड फॉर दॅम यू नो बेटर वॉट इज गूड फॉर अस एन अ वे ऑर इन्फेक्शन इज नॉट व्हेरी गूड फॉर टुरिझम इंडस्ट्री एक पाटी बॉन पडत जाल्यार वर्स भर आनी उरतले तशेंच आमी सो वी आर नॉट कीन ऑन स्टार्टींग एनीथींग वीथ डेंजर सो इन अ व्हेरी कॉशियस वी आर व्हेरी इंटरेस्टेड इन स्टार्टींग बिजनस बट व्हेरी कॉशियसली बट ट्युरिझम स्टार्ट केले जाल्यार आमी थर्ड वेव्हाक इनवायट करता अशें दिसना तुमकां पळय इट डिपेंड्स आमी प्रोटोकॉल आमचे आतां पर्यंत येवंक जाता आतां पयल्यार तें बॉर्डर रूट आसा कितलो लोक आयला पळय तो वॉट इज द डिफरंस whether he is a foreigner or Indian, the virus does not recognize the color of his skin, neither a nationality. आतां सद्या आयले भितूर पूण मेन थींग म्हणटा पळय तें आमी कितें आमी सारके पळय आमचे कितें कायदे आसा आमी कितें प्रिकॉशन्स घेवन ती घेवंक जाय प्रिकॉशन्स फस्ट ऑफ ऑल ऑन द एअरपोर्ट सर्टिफिकेट ऑफ इफ दॅर इज बोथ इन इनॉक्युलेशन आसल्यार इट्स अ सेफ सेफली सेकंडली इफ यू रिक्वायर एंड वी हॅव गॉट नॉ फेसिलिटीज फॉर टेस्टींग दॅट ऑल्सो इज देर सो इट शूड बी टेस्टेड एअरपोर्ट येता पळय ते कंट्रोल इज व्हेरी इजियर दॅन फ्रॉम पिपल कमींग बाय रोड रोड्स तुका गोंयां भायर भितर खूब 50 जागे आसा तुका चीट ट्रेन न्ही तुका वेरी वेर हाव मच कॅन गव्हर्मेंट कंट्रोल हें सगळें आमी पयलें पळोवंक जाय न्ही आमचो जीव तो वी हॅव टू सेव आवर लायफ्स एंड वी हॅव टू फॉलो दोज थिंग्स बट ऑन एअरपोर्ट कंट्रोल इज मच मच इजियर आतां गेल्ले गव्हर्मेंट कितें आतां तांकां मागतात यु नो वॉट इज युअर फ्युचर वॉट हॅव गॉट इज सो द गव्हर्मेंट हॅज टू कीप द सेंटर एब्रेस्ट आमचें गोंय अशें चलता अशें जालां आतां हें कॉमर्स करूंक आतां तें कॉमर्स करूंक ना आमी तयार आसा ही इंडस्ट्री करपाक तें इंडस्ट्री करपाक तें चालू आसा बट ही स्पेसिफीक रिक्वेस्ट असो म्हणजे सो आव थिंग इज यू नो इफ स्पेसिफीक रिक्वेस्ट वॉज ओनली टू टॅल दॅम वॉट आय सिट्युएशन इज हियर आमचें सिट्युएशन गोंय कितें पळय तें decision definitely will come from them because visa is with the ministry of home affairs foreign affairs are supposed there because they've got offices all over the world home affairs gives them powers on their behalf to issue visas but decision has to come from home affairs when that decision comes then it will work otherwise it will not work very hopeful hopeful very hopeful and hopeful for a safe tourism more important okay thank you very much